नऊच्या बातम्या नवी दिल्लीमध्ये एकीकडे आम आदमी पक्षाचा विजयाचा जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे पक्षाचे विजय उमेदवार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला महरवली भागातून निवडून आलेले नरेश यादव यांच्या ताफ्यावर रात्री उशिरा हा गोळीबार झाला या हल्ल्यात त्यांच्या सोबत असलेला पक्षाचा एक कार्यकर्ता ठार झाला नरेश यादव हे निवडून आल्यानंतर मंदिरातून परतत असताना हा हल्ला झाला अशोक मान असं मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी रात्रीचा हा प्रकार आहे पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलाय तपास सुरू झालाय आतापर्यंत कोणाला ताब्यात घेतलाय पोलिसांनी कशामुळे झालाय हा प्रकार परिसरातील घटना आहे यादव हे आम आदमी पक्षाचे आमदार हे काल विजया विजया रालीनंतर नंतर ते मंदिर विविध मंदिरात जात होते तेव्हा हल्ला झाला या संदर्भात दिल्ली पोलिसांनी एफ आय आर दाखल करून तपासाला प्रारंभ केला आहे दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे ज्या पद्धतीनं प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारे जर माहिती पुढे जी या पद्धती आलेली आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारे जे आम आदमी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा उद्देश नव्हता जे खास करून ज्या जीपमध्ये दोन दो लोक होते त्यांच्यावर हल्ला करण्याचा उद्देश होता अशी प्राथमिक माहिती दिल्ली पोलिसांच्या वतीने आलेली आहे सध्या दोन लोकांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात लवकरच या संदर्भात कोणाला अटक करण्यात येईल या संदर्भात लवकरच दिल्ली पोलिसांच्या वतीनं एक पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे आणि यामागे कारण काय होते हे देखील स्पष्ट करण्यात येणार पण प्राथमिक दृष्ट्या जर बघितलं यामध्ये ते व्यक्तिगत कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल